मला खात्री होती सुभद्रा तुला नक्की घेऊन येणार. सुभद्रे अजून लग्न व्हायचंय त्याचं. सासू सुनेचं प्रेम जीवलग मैत्रिणींसारखं असे असं म्हणत सुरू झालेली सुंदर आमचं घर या सोनी मराठीच्या कालच्या भागात म्हणजेच 25 एप्रिलच्या भागात लग्न करून काव्या आता राज पाटील यांची सून होऊन घरी येणार आहे. काव्या आणि रितेशचं लग्न करून सुभद्रा त्यांना घेऊन मुंबईहून कोल्हापूरला आली आहे आणि दारात काव्यासाठी ओलांडायला माप ठेवते पण घरातील मंडळी ते लाथाडतात. काव्या राज पाटील घराची सून होणार नाही असं सांगतात. आता पुढे काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. काव्य लग्न करून राज पाटील यांच्या घरात येण्याआधीच तिची सुभद्राशी म्हणजे तिच्या सासूशी चांगली गट्टी जमली आहे. पण आता काकू नाही आईच. काव्याचं तिच्या सासूशी जमलेलं चांगलं सूत काव्याची आजी ससू म्हणजेच नारायणी बिघडू शकते का किंवा बिघडवण्यासाठी काय करते हे बघणं आता मनोरंजक ठरणार आहे. मी तर या 2 दिवसात आला नाही तर सगळे राज पाटील तुमच्या दोघांच्या नावाचं श्राद्ध घालतील. या सासू सुनेच्या जोडीची मैत्री नारायणी होऊ देणार की नाही हे या मालिकेत बघायला मिळणार आहे. ही मालिका सासू आणि सून यांच्यामध्ये असणारं नातं अधोरेखित करणार आहे. प्रेम आहे ग काव्याला खरंच खूप आवडायला लागली आहे. ती मी नाही दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचार करू शकत. 3 पिढ्यातील सुना म्हणजेच काव्या सुभद्रा आणि नारायणी एकाच घरात वावरताना दिसतात आणि मग काय गमती जंती घडतात हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. आणि आता खऱ्या अर्थाने सासू सुनेच्या मैत्रीचा प्रवास प्रेक्षकांना बघता येणार आहे. नारायणी काव्याला नातसून म्हणून स्वीकारणार का? रितेश आणि काव्याचं लग्न नारायणी टिकू देणार का? काव्याशी नारायणी कशी वागणार? काव्या राज पाटील कुटुंबाच्या विचारसरणीला बदलू शकेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहता येणार आहेत. ऐक माझं, रितेशला म्हणावं राज पाटलांचा मान चुलीत घालू नकोस. लग्न जवळ आलंय, लग्नात विघ्न नको. सुंदर आमचं घर सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता सोनी मराठीवर पाहायला विसरू नका. अशाच आणखी नवनवीन अपडेट्ससाठी मराठी कलाविश्वातील ॲक्टर ॲक्ट्रेस यांचे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी फॉलो करा आमचं इन्स्टा आणि फेसबुक पेज मराठी व्हायरल स्टार्स. कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनचं ते बटन दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. मराठी चित्रपट, नाटक, TV, OTT अशा मनोरंजन क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी व्हायरल स्टार्स.